हाय फ्रेंड्स, तर आतापर्यंत आपण जाणून घेतलं की कडधान्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, पण ह्याच्या मागे नेमकं सायंटिफिक कारण काय आहे हे जाणून घेऊया. कडधान्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे कारण कडधान्यांच्या रूट नोड्युल्समध्ये म्हणजेच मुळांमधील गाठीत रायझोबियम हा बॅक्टेरिया राहतो. ह्या रायझोबियम बॅक्टेरिया नेमके असे कोणते कार्य करतो ज्यामुळे कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढते? चला तर समजून घेऊयात रायझोबियमचे कार्य. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन गॅसचे प्रमाण 78% आहे, परंतु प्लांट्स जसं ॲटमॉस्फिरिक कार्बन डायऑक्साईडचा वापर करू शकतात अगदी तसे ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन गॅसचा वापर करू शकत नाही. प्लांट्सला नायट्रोजन कंपाऊंड्सच्या द्वारे नायट्रोजन मिळते. हिअर कम्स द रोल ऑफ रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया लिव्ह इन द रूट नॉड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पती, उदाहरणार्थ कडधान्ये. रायझोबियम बॅक्टेरिया कन्वर्ट्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमिनो ऍसिड्स. याचा अर्थ असा होतो की रायझोबियम बॅक्टेरिया ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन गॅसचे नायट्रेट, नायट्राइट अँड अमिनो ऍसिड्स अशा नायट्रोजिनस कंपाऊंड्समध्ये रूपांतर करतात. म्हणून लेग्युमिनस प्लांट्समध्ये म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पतींमध्ये, उदाहरणार्थ कडधान्ये, अशा वनस्पतींना मुबलक प्रमाणात नायट्रोजन मिळतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेग्युमिनस प्लांट्स जसे की कडधान्यांना नायट्रोजिनस कंपाऊंड्स मुबलक प्रमाणात मिळाल्यामुळे त्या वनस्पतींमध्ये प्रोटीनचे प्रमाण कसे काय वाढले? असे झाले कारण प्रोटीन्स अमिनो ऍसिडच्या चेनमुळे बनतात. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ स्मॉलर युनिट्स कॉल्ड ॲज अमिनो ॲसिड्स, विच आर अट्रॅक्टेड टू वन अनादर इन लॉन्ग चेन्स. प्रोटीन्स अमिनो ॲसिड्सची बनलेली असतात. देर आर 20 डिफरंट अमिनो ॲसिड्स. सुमारे 20 वेगवेगळी अमिनो ॲसिड्स आहेत. या 20 अमिनो ॲसिड्सच्या लॉन्ग चेनमुळे प्रोटीन्स बनलेली असतात. अशा प्रकारे रायझोबियम बॅक्टेरियामुळे लेग्युमिनस प्लांट्स, उदाहरणार्थ कडधान्यांना नायट्रेट्स, नायट्राइट्स अँड अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणात मिळतात. म्हणूनच कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्या बदल्यात लेग्युमिनस प्लांट्स रायझोबियमला कार्बोहायड्रेट्सच्या रूपात फूड पुरवतात. अशा प्रकारे रायझोबियम अँड लेग्युमिनस प्लांट्स दोघे एकमेकांसोबत फूड अँड शेल्टर शेअर करतात, एकमेकांना जगण्यास सहाय्य करतात. म्हणून या नात्याला सिम्बायोटिक रिलेशनशिप असे म्हणतात. सिम्बायोसिस हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ सहाय्य करणे असा होतो. रायझोबियम बॅक्टेरिया या व्यतिरिक्त सिम्बायोटिक रिलेशनशिपचे दुसरे कोणते उदाहरण असू शकते? उदाहरणार्थ लिचेन्स. लिचेन्सला मराठीत दगडी फुलं असे म्हणतात. भारतात लिचेन्सचा मसाले पदार्थ म्हणून वापर केला जातो. पुढील व्हिडिओमध्ये आपण लिचेन्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम विषयी जाणून घेणार आहोत.